नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आगळी वेगळी नवीन गावरान रेसिपी. मी घेतली आहे त्यासाठी जंगली जिलेबी, याला म्हटल्या जाते, आणि आमच्या इकडे याला चीज भिलाई असं म्हटलं जाते. कोणी इंग्रजी चिंचा पण म्हणतो. तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला सांगा. ही बघा, ही चिंच आहे. याला आपल्याला खोलून घ्यायचे. काढून घ्यायची, त्यातल्या या बिया काढून घ्यायच्या. आपण यापासून आपण बनवणार आहे मस्त अशी गावरान रेसिपी. रेसिपीचे नाव आहे आपल्या मुरब्बा. बघा, त्यातल्या या बिया काढून घ्यायच्या आपल्याला. सर्व बिया आपण अशा काढून घेऊया. अप्रतिम अशी लागते. हे बघा, आपले सर्व घर काढून झाले. एक वाटी एवढे भरले. या आंब्याला आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचे. मी पाणी घेतलंय, छान धुवून घ्यायचं. एक मिडियम आकाराचा आंबा घ्यायचा. याला कोरड्या कपड्याने नॅपकिननी पुसून घ्यायचं. बघा, आपला आंबा पुसून झाला. याला आपण शिल्लीद्वारे शिलून घेऊया. ही रेसिपी माझ्या वडिलांनी एकदा बनवली होती. ही त्यांची रेसिपी आहे. त्यांनी याची भाजी पण फार छान बनवली होती. याची भाजी खूप अप्रतिम लागते. बघा, आपला आंबा शिलून झालाय. बघा, आपला आंबा शिलून झालाय. त्याला आपल्याला कापून घ्यायचे. असं उभा कापून घ्यायचंय. याच प्रकारे पूर्ण आंबा आपण कापून घेऊया. बघा, आपला आंबा कापून झालाय. चला पुढील कृतीकडे वळूया. आपण गॅस पेटून घेऊया. गॅस टाकूया थोडस. तू गॅस टाकायचे आपल्याला आपण काढलेले जंगली जिलेबीची दाणे. कैरीला आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. गॅसचा पॉवर कमी करूया. 2 मिनिट्स लेटर. आपले 2 मिनिटं झाले. बघूया. छान शिजत आले. ते बघा, नरम झाले थोडे. यात टाकूया आपण थोडी साखर. अर्धी वाटी. A few moments later. बघा, छान चाचणी अशी झाली आपली. काय आंबा पण शिजून गेलाय. त्यात टाकूया आपण चवीसाठी थोडे टाकूया आपण लाल तिखट. आणि चव फार छान लागते. अप्रतिम अशी चव लागणार आहे. याचा स्वाद छान आंबट गोड असा स्वाद येणार आहे. पटकन बनणारी अशी रेसिपी आहे. त्याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. 2 मिनिट्स लेटर. आपले 2 मिनिटं झाले. छान असा मुरब्बा शिजून तयार झालाय. मस्त सॉफ्ट झालाय. तर चला आपण गॅस बंद करूया. याला काढून घेऊया एका बाउल मध्ये.
चला आपण काढून घेऊया बाउल मध्ये। हे बघा जंगली जिलेबी किंवा आपली चीज भिलाई याच्यापासून बनवलेला मुरब्बा तयार आहे। यम्मी असा कलर आला, हे बघा किती छान असे मस्त दिसत आहे दाणे दाणे। तर ही गावरान रेसिपी आहे, ही माझ्या वडिलांनी मला शिकवलेली रेसिपी आहे। जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला मात्र विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।